महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप भाडं माफ करण्यात आले. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी टीएमसी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे मंडपाचं भाडं माफ करण्याची विनंती केली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत टीएमसी प्रमुखांनी सूट देण्याचं मान्य केलं. या निर्णयाबद्दल म्हस्के यांनी टीएमसीचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले की महापालिका क्षेत्रात अनेक वर्षांपासून विविध सार्वजनिक संस्था कार्यरत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून गणेशोत्सवासोबतच अनेक परोपकारी उपक्रम सातत्यानं राबवले जातात, ज्याचा फायदा वंचित नागरिकांना होतोय. महापालिकेच्या विविध उपक्रमांमध्येही त्या सक्रियपणे सहभागी होतात. मात्र गेल्या 2 वर्षात विविध आव्हानांना सामोरं जावं लागल्यानं या संस्थेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. काही दिलासा देण्यासाठी मंडपाचं भाडं माफ करण्याची विनंती टीएमसी प्रमुखांना करण्यात आली. त्याला प्रतिसाद देत आयुक्त बांगर यांनी सकारात्मक पाऊल उचलले. गणेश मंडळाचं भाडं माफ करून त्यामुळे या सार्वजनिक संस्थांना खरोखरच दिलासा मिळाला आहे.